नमस्कार, मी शशी अदलोड मराठी रेसिपीजमध्ये तुमचे खूप खूप स्वागत करते। आज आपण लस्सी बनवणार आहोत आणि तेही क्रीम बॉलसहित। ही टेस्टी लस्सी कशी बनवायची ते आपण पाहू। तर त्यासाठीचे साहित्य, इथे मी अर्धा लिटर इतकं दही करून घेतलेलं आहे। 3 टेबलस्पून आपल्याला क्रीम लागणार आहे, तसेच कोको पावडर आणि 1/2 कप मी दूध घेतलेलं आहे। कॉर्नफ्लोअर 1 टीस्पून आपल्याला लागणार आहे। मी 1/2 कप दूध घेतलेलं आहे, नॉर्मल दूध जे आधीच तापून थंड झालेलं आहे। त्यात आता 1 टीस्पून कॉर्नफ्लोअर टाकून ते व्यवस्थित मिक्स झाले की हे दूध लो फ्लेमवर गरम करून कॉर्नफ्लोअरची दाटसर पेस्ट झाले की गॅस बंद करून हे तयार पेस्ट थंड होऊ द्यायचं आहे। कॉर्नफ्लोअरच्या थंड झालेल्या पेस्टमध्ये 2 ते 3 टेबलस्पून क्रीम व 2 टेबलस्पून पावडर शुगर टाकून हे सर्व व्यवस्थित मिक्स करायचे आहे। हे पहा, 3 टेबलस्पून इतकं क्रीम मी यात टाकून घेतलेलं आहे। आता हे सर्व परत एकदा आपल्याला व्यवस्थित मिक्स करायचं आहे, किंवा मिक्सरमधून देखील ही पेस्ट एक्जीव करून घेता येईल। आता यात 2 टेबलस्पून इतकं पावडर शुगर टाकून ते परत आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया। कोको पावडर यूज करून वेगळ्या प्रकारची लस्सी देखील बनवायची आहे, त्यामुळे यातील थोडेसे क्रीमचे पेस्ट आपण दुसऱ्या एका वाटीत काढून घेऊ। आता उरलेल्या क्रीमच्या पेस्टमध्ये थोडेसे म्हणजे 1/2 टीस्पून कोको पावडर टाकून परत मिक्स करून घेऊ। आता हे दोन्ही तयार पेस्ट फ्रीजरमध्ये सेट होण्यासाठी ठेवायचं आहे। फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर 1 तासाने हे मिश्रण परत थोडे मिक्स करू व परत 1.5 तासासाठी सेट करायचं आहे, म्हणजे हे बॉल क्रीमी टेक्स्चरचे व सॉफ्टही होतील। आता आपण 1/2 लिटर दुधाचे साहीसाही दही करून ते सकाळीच फ्रीजमध्ये सेट केलेलं आहे। हे पहा, तुम्ही पाहू शकता या दह्यावरची क्रीम म्हणजे साय आपण एका बाऊलमध्ये काढून घेऊ, म्हणजे हे क्रीम तयार लस्सीवर आपल्याला घालायचे आहे। या पद्धतीने केलेली क्रीमी टेक्स्चरची लस्सी खूप छान लागते। दह्यावरचे सर्व क्रीम काढून झालेले आहे। आता या घट्ट दह्यात 1 ते 2 चिमूट इतकं मीठ टाकून घेऊ। मी दह्यात 2 टेबलस्पून इतकं पावडर शुगर टाकून घेतलेलं आहे, ते विस्करच्या साह्याने आता आपण एकजीव करून घेऊया। लस्सी सहसा रवीने किंवा या पद्धतीनेच घुसळून घेतली पाहिजे, म्हणजे त्याची टेस्ट छान लागेल। यात मी 4 आईस क्यूब्स टाकलेले आहेत। हे आता व्यवस्थित मिक्स करून परत 4 आईस क्यूब्स टाकून घ्यायचं आहे। तसेच कपभर पाणी देखील आपण यात टाकणार आहोत। हे पहा, परत 4 आईस क्यूब्स मी यात टाकलेलं आहे। आता हे सर्व आपण परत एकदा व्यवस्थित मिक्स करूया। लस्सीतील साखरेचे प्रमाण लक्षात येण्यासाठी मी टेस्ट करून पाहिलेलं आहे। आता त्यात 2 टेबलस्पून इतकं पावडर शुगर टाकून हे परत आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। व तसेच आपल्याला यात 1 कप इतकं पाणी टाकून मिक्स करू, कारण लस्सी खूप दाटसर झालेली आहे। आता सर्व करण्यासाठी ग्लासमध्ये टाकू 1/2 लिटर दुधाची। या पद्धतीने आपण 2 ग्लास लस्सी बनवलेली आहे आणि तेही क्रीम बॉल टाकून आईस्क्रीमऐवजी घरच्या घरीच या पद्धतीत कमी खर्चात मार्केटपेक्षाही टेस्टी व हेल्दी लस्सी आपण बनवलेली आहे। 1/2 कप लस्सी मिक्सरच्या भांड्यात घेऊन यात 1/2 टीस्पून कोको पावडर टाकून मिक्सरमध्ये फिरून घेऊ। व परत उरलेल्या लस्सीत आपण हे कोको मिश्रित लस्सी मिक्स करून तेही सर्विंग ग्लासमध्ये टाकूया। हे पहा, आता दोन्ही फ्लेवरची लस्सी तयार आहे। आता या लस्सीवर दह्यावरील काढून घेतलेले क्रीम टाकू व तसेच फ्रीजमध्ये सेट करून ठेवलेले 2 वेगवेगळे फ्लेवरचे क्रीम बॉल टाकून ही टेस्टी लस्सी सर्व्ह करू। तर कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी? ज्यावेळी आपल्याकडे आईस्क्रीम अवेलेबल नाही, त्यावेळी सोप्या पद्धतीने आपण क्रीम बॉल तयार करून अशी वेगळ्या पद्धतीची लस्सी बनवलेली आहे। व्हाईट फ्लेवरचे बॉल व्हाईट लस्सीमध्ये व चॉकलेट फ्लेवरचे बॉल चॉकलेट लस्सीमध्ये टाकून घेतलेलं आहे। या क्रीमी टेक्स्चरचे बॉल लस्सीमध्ये खूप छान लागतात। तर कशी वाटली ही व्हिडिओ मला कमेंट करून नक्की सांगा। चॅनलवर नवीन असाल तसेच व्हिडिओ आवडल्यास मला लाईक शेअर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। तर असेच छान छान व्हिडिओज घेऊन आपण परत भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद, बाय बाय।